गेल्या 3 महिन्यापासून मुंबई उपनगराची वीज वितरण व्यवस्था रिलायन्स समूहाकडून अदानी इलेक्ट्रिक समूहाकडे आली आहे. यामुळे वीज ग्राहकांना मोठा आर्थिक भूर्दंड पडला. वीज बिल वाढून आल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. यावर शिवसेनेने पूर्व उपनगरातील अदानी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी या धडक मोर्चाचे नेतृत्व केले. अदानी समूहाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. 8 दिवसात ही व्यवस्था सुधारली पाहिजे. तसंच जास्त घेतलेल्या वीज बिलाचे पैसे व्याजासह परत करा, नाहीतर शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशारा दिला. या आंदोलनामध्ये शेकडो शिवसैनिकांसह सामान्य लोकही वीज ग्राहकही सामील झाले होते. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. ते कम्प्लेट पण घ्यायला तयार नाही ते लोक, आणि बोलतात रिडिंगचा फोटो काढून आण, आणि ह्याचं बोलते रिडिंग किती आहे ते बघ म्हणते. हे कसं काय, आणि पहिल्या माझ्या मागचं बिल बघा, आणि आता ते एकदम 3 पटीने बिल वाढवलं, मग आम्ही कुठून भरणार बिल? अगोदर आणि किती बिल येत आहे, काय त्रास? उद्धव शिरपती भोसले. किती बिल अगोदर यायचं? आता काय बिल 900 साडे 800. हा आता किती आहे? आता 6000 रुपये बिल आलाय. कशाने भरायचं, हे काय करायचं सांगा ना. हे कुठलं आणायचं, आम्ही काय काम धंद्याला काय म्हणायचं आता? त्याने गेल्या 2 महिन्यापासून जे भरमसाठ बिल आपल्या सर्व ग्राहकांना येत आहे, आणि ह्यासाठी आपण ह्या ठिकाणी शिवसेनेची धडक आज ह्या ठिकाणी टिळकनगर स्टेशन ज्यांचं आहे अदानीचं, त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि या ठिकाणी आपलं प्रमुख ज्या 2-3 मागण्या आहेत, त्या म्हणजे भरमसाठ बिल, त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युशन वितरण व्यवस्था ही व्यवस्थित नसल्यामुळे आपल्याला दंड आकारला जातो आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे अन्यायकारक अशा ज्या बिल आहेत, आणि त्या बिलांच्या ज्या प्रकारे वसूली केली जाते ती अन्यायकारक वसुली थांबवावी, अशा प्रकारचं आपली संपूर्ण मागणी होती. आणि त्या संदर्भात आत्ताच मॅनेजमेंटसुद्धा स्वतः या गेटवर आलं होतं, आणि आम्हीसुद्धा काही मोजके पदाधिकारी शिष्टमंडळ घेऊन त्यांच्या भेटीसाठी गेलो होतो, आणि त्यांच्याशी ह्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा केली, आणि त्यांना सांगितलेलं आहे कुठल्या परिस्थितीमध्ये की येत्या काही दिवसांमध्ये, त्यांनी 2 दिवसात सांगितलेलं आहे, पण आम्ही सांगितलेलं आहे काही दिवसांमध्येच आपण हा निर्णय, येणारा बिल जो आहे तो समाधानकारक असेल, आणि त्याचबरोबर वितरण व्यवस्था ही आपली सक्षम पद्धतीने आपण कराल, आणि जोपर्यंत ती सक्षम होत नाही तोपर्यंत दंड आपण आकारणार नाही. आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की येत्या जोपर्यंत आमची वितरण व्यवस्था व्यवस्थित होत नाही तोपर्यंत